MIDC चा अग्निशमन विभाग म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा असा प्रकार आहे. या विभागात राज्यभरात आवश्यक मनुष्यबळाच्या केवळ 30% भरती केली गेली आहे. एका शिफ्ट मध्ये एका फायर इंजिन मागे एक ड्रायव्हर, एक लीडर आणि 4 फायरमन असे किमान 6 लोक असायला हवेत. सध्या राज्यभरातल्या MIDC अग्निशमन विभागाची स्थिती काय आहे ते पहा. औरंगाबादच्या दोन्ही MIDC मध्ये मिळून 6 फायर इंजिन आहेत. कर्मचारी आहेत फक्त 16. पैठण, नांदेड, हिंजवडी, चाकण, रांजणगाव, दौंड, बारामती, अहमदनगर आणि मुंबईतल्या अंधेरीच्या सिब्स MIDC मध्ये स्थिती वेगळी नाही. याचाच अर्थ प्रत्येक ठिकाणी साधारणतः 70% कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. राज्यभरातल्या 26 फायर स्टेशनवर ही स्थिती आहे. त्यामुळे आहेत त्या कर्मचाऱ्यांची प्रचंड पिळवणूक होते. त्यांना फायर स्टेशन सोडता येत नाही. 8 तासाचा पगार घेऊन 24 तास अलर्ट राहावं लागतं. अनेकांना फायर स्टेशनवर राहायला घर नाहीत आणि बाहेर राहू दिलं जात नाही. या कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्सही औद्योगिक विकास महामंडळ काढत नाही. अग्निसुरक्षेच्या नावाखाली कारखान्यांकडून कोट्यवधीचा कर गोळा केला जातो. मग हा पैसा जातो कुठं असा सवाल करत या कर्मचाऱ्यांनी अन्यायाचा मुकाबला करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. अग्निशमन सेवा अत्यावश्यक सेवा आहे. ह्या सेवेमध्ये कर्मचारी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा सेवात हे अशा प्रकारचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी जे अन्याय केलेले तात्काळ थांबवून अन्याय केलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. आम्हाला साधे ID कार्डही इश्यू केले नाही. इवन आता मेन ऑफिसमध्ये बायोमॅट्रिक सिस्टीम लावायला तयार आहेत, परंतु त्यांना साधं ID कार्ड इश्यू करायला पण त्यांच्याकडे काही निधी उपलब्ध नाही का? काही अधिकारी आपल्याला घरगड्यांपेक्षाही वाईट वागणूक देत असल्याचा आरोप हे फायर फायटर्स करतायत. स्टेशनमध्ये आम्ही 24 तास कार्यरत असून आम्ही यांच्या घरचे काम करतो असंच आम्हाला वागणूक दिली जाते. स्टेशन अधिकारी आम्हाला शिवीगाळ करतो किंवा बाहेर जाताना अडवणूक, आमच्या मानसिक शारीरिक त्रास केला जातो. काही महिन्यांपूर्वी हे कर्मचारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही भेटले, मात्र त्यांचे प्रश्न सुटणं तर दूर, उलट मंत्र्यांना भेटले म्हणून त्यांचा अधिकच जात सुरू झालाय. माननीय मंत्री महोदयांकडे आमच्या मागणीचा पाठपुरावा केला. या कारणास्तव आम्हाला जाणीवपूर्वक सूडबुद्धीने बदला घेण्याच्या उद्देशाने आम्हाला आमच्यावरती कारवाई करण्यात येते. आम्हाला वारंवार धमक्या देण्यात येतात की तुम्हाला कामावरून काढून टाकू, तुम्हाला अक्षरशः जीवे मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत हे लोक गेलेले आहेत. आगीशी खेळ खेळू नये म्हणतात, पण रोजीरोटीसाठी आणि इतरांचा जीव वाचवण्यासाठी जे आपणहून आगीशी खेळतात त्यांच्याकडे सरकारचं लक्ष आहे ना अधिकाऱ्यांचं. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.